सातारा जिल्ह्यात ब्रेक दी चेन अंतर्गत चार मे पासून दहा मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन जिल्हा दंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी किराणा फळे भाजीपाला बेकरी डेअरी मिठाई खाद्यपदार्थ दुकाने राहणार बंद सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध कडक करणे आवश्यक असल्याने प्रभारी जिल्हा दंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चव्वेचाळीसमधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारांवर दिनांक चार मे दोन हजार एकवीस रोजीचे सात वाजलेपासून ते दिनांक दहा मे रोजीचे चोवीस वाजेपर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत सर्व किराणा माल भाजीपाला दुकाने फळ विक्रेते डेअरी बेकरी मिठाई इत्यादी सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ दुकाने कोंबडी मटण पोल्ट्री मासे अंडी यासह पाळीव प्राण्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने पावसाळ्यांच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणाऱ्या साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने पूर्णपणे बंद राहतील तथापि या दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते सकाळी अकरा या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी सात ते अकरा या कालावधीत चालू राहतील तथापि सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी सात ते पाच या कालावधीतच चालू ठेवण्यास परवानगी राहील हॉटेल रेस्टॉरंट रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री दुकाने यांची घरपोच पार्सल सेवा दुपारी बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील तसेच त्या संबंधित इतर बाबींना दिनांक चौदा एप्रिल एकवीस रोजी आदेश लागू राहतील घरपोच मद्य विक्रीबाबत दिनांक वीस चार दोन हजार एकवीस रोजीच्या आदेशामध्ये नमूद कालावधीमध्ये दुपारी बारा ते सायंकाळी पाच असा बदल करण्यात येत असून या आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहतील या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळटाळ केल्यास अथवा विरोध दर्शवल्यास संबंधिताचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन चे कलम एक्कावन्न ते साठ व भारतीय दंड संहिता पंचेचाळीस ऑफ अठराशे साठ कलम एकशे अठ्ठ्याऐंशी नुसार तसे तसेच भारतीय साथरोख अधिनियम अठराशे सत्त्याण्णव दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे एसपीओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड